शिंदे गटातील आमदार जास्त काळ समाधानी राहू शकणार नाहीत हे आम्हाला माहीत होते असं वक्तव्य शिवसेना उपनेते भास्कर जाधव यांनी केलं उद्धव ठाकरेंना सत्तेवरून खाली आणण्यासाठी भाजपने अनेक प्रयत्न केले पण ते यशस्वी झाले नसल्यानं त्यांनी शिवसेनेचे चाळीस आमदार फोडल्याचे जाधव म्हणाले पण चाळीस आमदार सुद्धा स्थिर राहू नये यासाठी स्वतः भाजप प्रयत्न करत आहे भाजपच शिंदे गटाला सुरुंग लावणार असा थेट आरोप भास्कर जाधव यांनी केला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते भास्कर जाधव यांनी नालासोपाऱ्यात कार्यकर्त्यांचा हो जाहीर मेळावा घेतला या मेळाव्यात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित झाले होते यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज्यातील अनेक विषयांवरून सरकारवर टीका केली ते म्हणाले जे जे भाजपमध्ये गेले ते सर्वजण क्लीन झाले जे शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये किंवा त्यांच्या विरोधात होते ते चरित्रहीन आहेत त्याच लोकांनी जर त्यांना सपोर्ट केला किंवा भाजपात गेले तर ते चारित्र्य संपन्न होतात त्याच संस्कारातून चित्रताई बोलले असल्याचं जाधव हो म्हणाले शिवसेनेत असणारे संजय राठोड यांचे प्रकरण भाजपाच्या चित्राबाग यांनी फार टोकाचे लावून धरले होते पण आता त्याच म्हणाल्या की आपण आता विषय संपूया चित्राबाग यांच्याबद्दल मी जास्त बोलणार नाही कारण त्यांनी मला दम दिलाय की माझ्याबाबत बोलू नका म्हणून असेही जाधव म्हणाले आहेत भाजपकडे कोणती मशीन आहे माहीत नाही पण त्यांच्या मशीनमध्ये एडीची पावडर असावे असा टोलाही त्यांनी लगावला आहे बातमी माहिती आणि सल्ला तुम्ही विश्वास ठेवू शकता विस्टा न्यूज मराठी तुमच्या हक्काचा चॅनल